अमित शाहचे गोयच्या कार्यकर्त्यांक मार्गदर्शन, राहुल गांधीचेर केली टीका, भाजपान उदरगत केल्ल्याचो केलो दावो, खण विषयाचेर मात मोजकीच उतरां, सभेक पार्शेकार लोबो परिकाराची उपस्थिती। मडगांव म्हापशा उजो लागपाच्यो घडणुको, सुदैवान जाली ना जिवितहानी। पैरामळीच्या लोकांनीच पुरयले रस्त्यातले चोर, उदका पुरवण खात्यान करून घेवची लुकसाण भरपाय, थळाव्या समाज वावुरप्यांची मागणी। आल्तीन पणजे मनयले आबोलेचे फेस्त, गोयचे दायज आणि संस्कृताय राखून दवरपाचो यत्न, लोकांक मेळी खाण, नाच आणि संगीताची मेजवानी। येवकार, हांव सुवर्णा खेडेकार, पळोवया खबरो विस्तारान। भारताचे सांस्कृतिक दायज, अस्मिताय आणि देशाचे सार्वभौमत्व तिगोवन दवरपाक जाय जाल्यार नरेंद्र मोदीक परतून एक फावट प्रधानमंत्री जावपाची संद मेळप गरजेचे अशे भाजपाचो राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहान म्हटले। शेनवारा गोंया आयिल्ल्या अमित शहान पक्ष वावुरप्यांक मार्गदर्शन केले। ह्या वेळार ताणें काँग्रेसीचेरूय टिका केली। मुख्यमंत्री मनोहर पर्रिकराच्या दुयेताचे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधीन राजकारण केला अशें ताणें म्हटले। खणी परतून सुरू करपा खातीर सरकार आपले तरेन यत्न करत आसा अशें ताणें मुजरत सांगले। हे बसकेक मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर, आमदार मायकल लोबो आनी आदलो मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकारूय हाजीर आशिल्लो। वेंचणुकेचे प्रचार मोहिमे खातीर अमित शाह गोंया आयिल्लो। ताणें पक्ष वावुरप्यां वांगडा बसकाय घेतली। म्हत्वाची गजाल म्हळ्यार बसकेक येवचे पयलीं तो मुख्यमंत्री मनोहर पर्रिकराच्या घरा गेलो आनी पर्रिकर सांगातानच बसकेक हजर रावलो। इसके टूरिज्म को बढ़ावा देने के लिए और यहां के खदानों के अंदर जो कामकाज रुका है उसको भी चालू कराने के लिए भारतीय जनता पार्टी हर संभव प्रयास कर इसका रास्ता निकालने जा रही है। पर्रिकर जी के नेतृत्व में वो बीमार होने के बावजूद भी हर तीसरे चौथे दिन फोन आ जाता है, मेरे गोवा का ये काम भारत सरकार में पेंडिंग है, मेरे गोवा का ये चीज पेंडिंग है, ये प्रोजेक्ट पेंडिंग है, माइनिंग के लिए कुछ करिए। इतनी चिंता करने वाला मुख्यमंत्री मैंने मेरे जीवन में नहीं देखा है मित्रों, जीवन में। मैं गोवा में आया हूं, मैंने जब राहुल जी ने एक कांड किया तब ट्वीट कर उसकी टीका की। अचानक ही कोई पूर्व सूचना के बगैर राहुल जी प्रदेश राष्ट्रीय अध्यक्ष कांग्रेस पार्टी के मनोहर पर्रिकर जी के घर पर गए, स्वास्थ्य देखने गए। हमें भी अच्छा लगा, हमारा एक नेता बीमारी के सामने लड़ रहा है, इसको शुभकामना देने के लिए कांग्रेस अध्यक्ष गए, हमें अच्छा लगा। मगर शाम पड़ते पड़ते इन्होंने कहा कि पर्रिकर जी ने राफेल के बारे में बात की। मैं आज गोवा की जनता को कहना चाहता हूं, आपके प्रिय नेता बीमारी के सामने लड़ रहे हैं और कांग्रेस इसमें पॉलिटिक्स कर रही है। मित्रों, राजनीति का स्तर घटाने के लिए, राजनीति का स्तर नीचे ले जाने के लिए इससे ओछी, इससे नीची कोई घटना नहीं हो सकती। और कांग्रेस अध्यक्ष ने राजनीति के सारे नियमों को तोड़ने का काम किया है। अगर ये लोग जीते तो सोमवार को मायावती जी प्रधानमंत्री होगी, मंगल को अखिलेश होंगे, बुधवार को देवगौड़ा जी होंगे, गुरुवार को चंद्राबाबू नायडू होंगे, शुक्रवार को स्टालिन होंगे, शनिवार को शरद पवार होंगे और रविवार को देश छुट्टी पर चला जाएगा। इस देश में से घुसपैठियों को निकालने का काम हो आप चाहते हैं या नहीं चाहते? मित्रों, वो नहीं चाहते हैं। मगर आप चिंता मत करो, दोनों सीटें मोदी जी की झोली में डाल दो, 2019 में मोदी जी को प्रधानमंत्री बना दो, कश्मीर से कन्याकुमारी और कलकत्ते से कच्छ तक एक एक घुसपैठियों को चुन चुन कर निकालने का काम ये भारतीय जनता पार्टी की नरेंद्र मोदी सरकार। नरेंद्र मोदीक परतून सत्तेत हाडपा खातीर पक्ष वावुरप्यांनी एकठांय येवन काम करचे असो उलो मुख्यमंत्र्यान मारलो। आमचे लाडके नेते गोंय राज्याचे मुख्यमंत्री श्री मनोहर पर्रिकर जी मार्गदर्शन करतले। बोलो भारतीय जनता पार्टीचा। हांव व्हडलें भाषण आयज करिना, व्हडलें भाषणां ही इलेक्शनाक रिजल्ट उरता, आनी त्यामुळे
आजच्या दिसापुरते इथलेच सांगेन की इथले 20-25 हजार कार्यकर्ते एकत्र येत जाल्यार जी गता गत श्रीलंकेची झाली तीच गत आजच्या युगांत काँग्रेसीची जाऊ शकता. आणि म्हणून म्हजी विनंती हा सगळे जण एकजूट राहा, बारीक बारीक गजाली विसरा आणि देशाच्या बऱ्या खातीर परत एकदा नरेंद्र मोदीक प्रधानमंत्री करपाचे चंग आम्ही सगळे जण बाजूया. तरेतरेच्यो अफवा पसरायल्यो वतल्यो पण ताजे कडेन लक्ष न दिता आमचे ध्येय एकच असूक जाय की इसकी बा इस बार नरेंद्र मोदी हे आम्ही ध्येय धरून वतात जाल्यार आम्ही आमचे काम अचीव करतले. पणजेच्यान आमचो मुखेल खबराकार ग्लेन कोश्ता आणि व्हिडिओ पत्रकार इरशाद शेख. मये गांवान मुखेल डांबरी रस्त्यार थळाव्या लोकांनी नळ कनेक्शनां घेतना चर खणून ते कितलीशीच वर्सां तशेंच उक्ते सोडल्यात. दुचाकी वा चारचाकी वाहनांक ताचो भोव त्रास जाता. पंचायत हे चर मारपाक परवानगी दिता जाल्यार काम जाल्या उपरांत चर तशेंच उक्ते सोडप्यां कडल्यान पंचायतीन लुकसाण भरपाय करून घेवची, तशेंच चर पुरिना जाल्यार पीडब्ल्यूडीच्या उदका पुरवण विभागान तांकां कनेक्शनी दिवचे न्हय अशी मागणी समाज वावुरपी अजीत म्हांबरेन केल्या. घरांक उदकाची कनेक्शनां घेवपा खातीर डांबरी रस्त्यांचेर चर खणून रस्त्याचे दुसरे वटेन पायपलायन व्हरतात. रस्तो खणून पायपलायन व्हरतात त्या वेळार परतून ते चर पुरप बंधनकारक असता, पूण सहसा कोणच तसे करिना. मये गांवांत जायते कडेन असे चर खणिल्ले दिश्टी पडटात, पंचायत ते कडेन दुर्लक्षच करता. पैरा वाठारांतल्या प्रमोद घाटवळ, देवानंद कारबोटकार, अजीत म्हांबरे हांचे सारकिल्ल्या थळाव्यांनी समाजीक बांधिलकाय मानत स्वतःच्या खर्चान डांबर घालून हे चर पुरोवपाचे काम केले. गोवा 365 कडेन ताणें उक्तायिल्ल्यो ह्यो प्रतिक्रिया. कंपनीन पायपलायन घातलेली आणि असेच सांडलेले ते लोकांक त्रास जाताले, हांगा घडा 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 करून त्रास जाताले. लोकां सायडीक घरां आसा तेंकां आवाज रातचो बसून येतालो, तो ट्रक गेले कितें गेले. त्या खातीर आमचो पयरांचो ज्येश्ठ नागरीक प्रमोद घाटवळ हे खंयसून तरी एक पैदा केले डांबर आणि आम्ही ते आता आम्ही घातले तिघांनी मिळून घातले धाकटीन तेका साथ दिली आणि आम्ही ते घालून काम हे करून घेतलेले आसा. एक तर पंचायत हेका जर खळी मारपाक रस्त्यार डांबरीच्या दिता परमिशन जाल्यार पंचायतीन ते पैसे घेवन ते पंचायतीन करपाचे, ना जाल्यार पीडब्ल्यू वॉटर सप्लायन एक क्लॉज घालूक जाय. हे मारून ती लायन जर जो पर्यंत रिपेअर करिना तो मेरेन आम्ही कनेक्शन दिवचे ना, असे क्लॉज घालूक जाय. ते आता नवे क्लॉज घालतात पंचायत पळय, न्यू कनेक्शन दिताना कितें की आम्ही टँकर तुका दिवचे ना उदीक ना जाल्यार, हे क्लॉज ते घालून घेतात. ते क्लॉज घालतात जाल्यार त्याच्या बरोबर तेंच्यांनी हे क्लॉज घालूंक हो रस्तो रिपेअर करून आमकां दाखोवचो. आम्ही थंय लागीत न्हू अशे थंय तो चर आसलो पळय व्हडलो मातसो बरो मोठो आसलो, पूण इल्ल्यो गेल्ल्यो गाडयांचे हे त्रास सांग लागले, गाडा गाडा गाडा. आणि तो मातसो रून आसलो चर, तो मातसो रून आसलो तेका लागून आम्ही खंयसून तरी इल्ले हे हाडली इल्ले ते हे वॉट मिक्साचे आणि ते माझो एक शेजारी आहा थंय देवानंद कारबोटकर तेणी हांवें दोगांनी मेळून ते काम मातशें हे केले आणि एक अजीत म्हांबरो. हय पैरा मयेच्यान आमचो खबराकार जवाहर बर्वे. शेनवारा एका स्क्रॅपयार्डाक उजो लागपाची भिरांकूळ घडणूक घडली. दक्षिण गोंयांत साक स्विमींग पुला कडेन आशिल्ल्या स्क्रॅपयार्डाक जाल्यार उत्तर गोंयांत म्हापशेच्या मार्केटा लागसार उजो लागलो. सुदैवान ह्या दोनूय घडणुकांनी कोणाकूच कांय जालें ना. शेनवारा सकाळी मडगांवच्या स्विमींग पुला लागसार आशिल्ल्या स्क्रॅपयार्डाक उजो लागलो. घडणुकेची माहिती मेळटकच उजो पालोवपी दळान धांव मारून उजो पालयलो. उजो लागपाचें कारण मात समजलें ना अशें उजो पालोवपी दळाचो अधिकारी डॉमिंगो गामान सांगलें. आमकां कॉल येयल्ले एसएजी ग्रावंड स्विमींग पुलाक स्क्रॅबा उजो लागलो म्हणगेन सो आमी कॉल येयलो तेन्ना ताबडतोब येयले आनी आमी तो उजो रिकवर करून आतां सद्द्या आमी पालयलो रोकडो आनी कांय लॉस डॅमेज कांय ना तेंगे तें स्क्रॅब हेडा तें काडून ते सायडीक दवरले तेका उजो लागलो. ओल्ड तुगे टँक्स बी फुटले त्यो हांगा हाडून डंप केले पण तुमी ते क्लियर करूं ना कितें क्लियर करू ना क्लियर करपाक तेजे हे चलता प्रोसेस चालू आसलो फिल्टर ऑप्शन 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 काडपाक तेका लागून वॅल्युएशन बी सगळी जावन सगळी रेडी आसले
मिनटां मायजां जालीं हांव पावल्यार हांव पावच पयलीं पेटिल्लो तो 20 मिनटां जालीं फायर ब्रिगेडीर रावता फायर ब्रिगेडीक फोन केलो 100 फोन केलो ते कोण उलयता काम पयलीं विचारतात हांगा उजो पेटून स्प्रेड जायत आसा नो बडी इज बॉदर्ड कित्याक लागलो तें थर्माकोल उडयलां हें एग्जिबिशन चलता रवींद्र भवनांत ते आपल्याक कितें कितें वाण उडयता डामर आसा थंय सोऱ्या बोटली आसा थंय भितर आनी ते उजो पेटत आसा म्हापशें बाजारांतय शेनवारा उजो लागलो उजो लागपाचें कारण मात समजलें ना मडगांवच्यान खबराकार संदीप तुयेकार आनी म्हापशेच्यान संदीप कामोलकार आतां घेवया एक ल्हानसो विसव येवकार पळोवया फुडल्यो खबरो गोंयच्यो खणी परतून सुरू करपा खातीर सरकारान कसलीच पावलां उबारूंक नात असो आरोप कुडतरेचो आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्सान सरकाराचेर केला कितलो खण माल शिल्लक आसा हे कळ्ळे उपरांत ताचो लिलाव करप होच खणी सुरू करपाचो योग्य मार्ग अशें तो म्हणटा सर्वोच्च न्यायालयान बेकायदेशीर आशिल्ली 88 खण लिजार रद्द करून वर्स पुराय जायत आयला अशें रेजिनाल्ड म्हणटा Right from the beginning I've been talking in the assembly that it has to pass the scrutiny of the courts in the first letter in the he had said that abolition and declaration of mining leases amendment kon to the concession act ache upon mining start kutam aaj pasun kaina every time I've been saying that mining reserves have to be ascertained the quantity of ore has to be ascertained and then only put for auctioning if at all auctioning is to be done if at all that process is to be followed Competitive bidding is very important and I have been consistently telling the government that it has to be competitive bidding by process of ascertaining the quantity over each and every mine and then auction. मडगांवच्यान आमचा खबराकार संदीप तुयेकार गोंयान 2 सुवातींचेर पोट वेंचणूक जावपाची आसा ते विशीं संपर्क अधिकारी संजय रावता कडेन उलोवपा खातीर तो फाल्यां मुंबय वता अशें शिवसेनेचो अध्यक्ष जितेश कामतीन सांगलें मांद्रेची पोटवेंचणूक लडोवपा खातीर सद्याक दोगांचो विचार चल्ला पूण शिरोड्या उमेदवार दवरपाचो विचार ना अशें ताणें सांगलें मांद्रे मतदारसंघ लडोवपाक उत्सूक आशिल्ल्या उमेदवारांची रावताक म्हायती दितले अशें कामत म्हणटा रावत जेन्ना गोंया येतलो तेन्ना तो उमेदवार निश्चित करतलो अशें ताणें सांगलें पोट निवडणुकेन आमचे कँडिडेट मांद्रे 2 कँडिडेट आतां सद्या जाले आमचे हांव आज सांजचो मुंबय वचपाचो आसा आनी फाल्यां तेच उलोवपाक हांव इलेक्शनाचे फुडले उलोवपाक वता कारण पार्लमेंट सेशन चालू आशिल्ल्या कारणान आमचे जे संपर्क नेता आसा संजय राऊत साहेब ते थंय व्यस्त आसा म्हणून तांकां फोन केल्लो आनी म्हजें एक काम आशिल्लें म्हणून हांवें सांगलें हांव मुंबय येता आनी थंय डिस्कशन जातलें म्हजे कडेन जे कँडिडेट आसा ते हांव तांकां दाखोवपाचो म्हणजे सांगपाचो आसा तांचे सगळें आनी मागीर ते जेन्ना येतले ते तांकां मेळटले आनी मागीर आमचें फायनल डिसिजन जातलें आनी थंय लोक जे प्रस्थापीत आसा तांच्या सारके विरोधान आसा फक्त पयशांचो शो करूंक येतात तांच्याय विरोधान आसा बाकी ते कितले वयल्यान चित्र दाखोव पुणून थंय कितें तरी वेगळेंच जावपाचें ह्या फावटी आसा शिवसेनाय निवडून येवंक शकता थंय अशें थंय चित्र आसा म्हणून आमी आमचो कँडिडेट हो थंय आसतलो आनी त्या दृश्टीन आमचें जें कार्य आसा तें चालू आसा शिरोडा आमचें त्या पद्दतीचें कार्य ना कित्याक हांव बेश्टो उलोवपा खातीर उलयना शिरोडा आमचें त्या पद्दतीचें अजून कार्य ना पूण शिरोडा आमकां थोड्यांनी अप्रोच केला जे जांचें थंय स्वताचें कार्य आसा म्हणून शेवटी कितें आसा आमची आनी गोवा सुरक्षा मंचाची युती आसा अजून मेरेन काय आमची युती तुटिल्ली ना म्हणून त्या संदर्भानूच हांव उलोवंक वता म्हणून फाल्यां समज तांणी खंय शिरोडा आमकां दी म्हणलें आनी कितें जाल्यार तें मागीर आमकां पळोवचें पडटलें पणजेच्यान आमचो व्हिडियो पत्रकार इरशाद शेख चिंचोणीच्या घोणसार झरी फाटल्यातले मसणभुयेची अवतिकाय जाल्या ह्या मसणभुयेन वचपाक सारकी वाट ना थंय लायटीची सोय ना हे मसणभुयेची दुरुस्ती करून घेवची अशी मागणी थळाव्या लोकांनी केल्या हांगा कांयच सुविधा अशी कांयच ना आमकां हांगा सगळे वयर चडपा पासून पावणी सारकी नात इलेक्ट्रिसिटी ना कांय रावपा कितें जळो दवरपाचे शेड ना उदक ना कसलीच हें ना आनी आमी 2009 सालान हय मरे 2009 सालान आमी गोवोरमेंटा कडेन पंचायती मार्फत हे बांदपाची हें केल्ले तयारी प्रपोजल धाडले ते प्रपोजल मागीर आमगेलो फिलिपनेरी MLA ताणें मुखार घालून शांताराम नायका कडेन MP फंडाची आमी बांदून घेवपाचें हें केल्लें सगळें तयार जाल्लें पूण कितें तरी एस्टिमेट जालो सगळें जालें आनी लास्ट मिनटाक कितें तरी टॅक्निकल मिस्टेक म्हणून ते पेंडींग उरलो जेन्ना 2018 आमी विनय तेंडुलकराक MA
हे पत्ते आम्ही हो प्रोसेस स्टार्ट केलो आणि सगळे तगर किती पंचायतले जाय किती जाय ते सगळे आम्ही सबमिट केले डॉक्युमेंट्स डॉक्युमेंट्स सगळे सबमिट केले कायच अशी दौरू ना सगळी रेडी असा तरी असताना हे पास झाले शेवट लास्ट मिनटा पावले तरी असताना आमगे ते किती तरी एक फॉल्ट झाले आणि परत आता आमगे ते परतो तो प्लॅन किती परतो चाळीस लाख ते सँक्शन झाले पण तरी असताना आमचे ते पेंडिंग उरला कित्याक ते आमकां खबर ना पब्लीक सिमेंट्री असले कारण आम्ही पंचायतीक हो फंड दिवपाक शकतात आणि पंचायती मार्फत तुमच्यान करपाक आम्ही म्हणले ओके आमकां कोता येता म्हणून आणि मागीर ताणें परत आमकां ती फायल तयार करपाक आनी आमी नवीन फायल तयार करून तांकां सगळें दिली आणि ते विनय तेंडुलकराक ताणें लॅटर करपाक आमी लॅटर केलें पंचायतीन की ही तुवें घेवची म्हणून हो प्रोपोजल ओल्ड आमी प्रोपोजल आसता घेवचो म्हणून विनय तेंडुलकरान रोखडेंच ताजेर एक्शन घेतलें आनी एकूण 40 लाख आमकां सँक्शन केलें ताजे उपरांत कलेक्टरांक प्रोसेस स्टार्ट जालो आनी कलेक्टरान आमकां डिटेल्स मागले सगळे हाज्यो पंचायती कडच्यान त्यो डिटेल्स आमी धाडल्यो सगळ्यो पंचायती आतां ती म्हयनोभर जालो ती फायल कलेक्टरांक पेंडींग आसा कित्याक विचारल्या कांय कांय सांगना ना म्हण आमकां ताजो हें मेळना म्हणटा आतां कितें करपाचें आमकां आमकां आमची भुमी ही जाय आमकां बरी केल्ली जाय परतून घेऊया एक व्यावसायिक विसव विसवा उपरांत परतून एकदा येवकार पळोवया उरिल्ल्यो खबरो गोंयची संस्कृताय आणि परंपरे कडेन संबंद आशिल्ले आबोल्याचे फेस्त आल्तीन वाठारांत व्हडा उमेदीन मनयले ह्या वेळार संगीत नृत्य खेळ हस्तकला आणि वेगवेगळ्यो कार्यावळी घडोवन हाडल्यो पारंपारीक उत्सवांनी गोंयची बायलां अजूनय आबोल्यांचे झेले माळटना दिश्टी पडटात गोवा डे ह्या नांवान आल्तीन वाठारांत फेस्त जातालें आबोल्याच्या फुलांनी सजतले ह्या फेस्ताक पोरुच्यान आबोल्याचे फेस्त म्हण नामना मेळ्ळी निर्मला शिक्षणीक संस्थेन कला आणि संस्कृती खात्याचे जोडपालवान आल्तिनोवेल्या एनआयईच्या मैदानाचेर शेनवार आबोल्याचे फेस्त मनयले विद्यार्थ्यांक गोंयची संस्कृतायेची वळख जावची हे खातीर ह्या आगळ्या वेगळ्या आबोल्याचे फेस्ताचे आयोजन केलां अशें संस्थेचे संचालक डॉ रिटन सांगले वी वॉन्टेड आर स्टुडंट स्पेशली आर टीचर ट्रेनीज टू लर्न टू अप्रिशिएट द गोवन कल्चर विच इज सो रिच अँड सो वेरीड We noticed that many times in schools for the annual days, they used to have Hindi film songs and other things that were not typical of Goa. And so we decided that we will start somewhere to train our teachers so that they can have similar activities in the school. From last year, we started calling it Abolencia Fest because we wanted to honor that tiny little flower that is used in every ceremony in Goa. An added feature of this year's festival was that we called school children to participate in a fancy dress competition related to different occupations in Goa. पणजेच्या आमचे व्हिडिओ पत्रकार यशवंत परब नावेले शेनवारा थळाव्या लोकां खातीर भलायकी शिबीर झाले भलायकी संचालनालयान गोवा वैजकी महाविद्यालय हॉस्पिटल आणि दंत महाविद्यालयाच्या जोडपालवान हे शिबीर घेतले हांगा जो मेडिकल सेंटर आहा म्हजे स्वप्न आमच्या नावेलकारांचे स्वप्न आणि मतदारसंघाचे स्वप्न की आमकां हिंगा 12-bedded हॉस्पिटल आसचे आणि तेणे आज हांव तुमकांय परबी दिता आणि तेजे आभार मानता कित्याक दे हॅव ऑलरेडी सँक्शन 12-bedded हॉस्पिटल अँड वी हॅव गॉट द ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुवल फॉर द सेम एक जावन हा कर्तव्य आणि जबाबदारी समाजाची जबाबदारी प्रत्येक नागरिकाची कित्याक जरी तर एक नागरीक ताची भलायकी बरी द हेल्थ ऑफ द स्टेट इज गुड द हेल्थ ऑफ द नेशन इज गुड बरी भलायकी आणि बऱ्या फुडारा खातीर धावया शेनवारा बायळे जाल्ल्या मॅरेथॉन रेसीचे हे घोषवाक्य आशिल्ले विद्यार्थी आणि थळाव्या लोकां खातीर विवेकानंद उच्च माध्यमिक विद्यालयान ही मॅरेथॉन 2019 या नावान ही रेस घडून हाडली हांव आतां सकाळ जवळ साडेपांचां उठ्ठा आणि हांव हे रेगुलर करता हांव 3 किलोमीटर धांवता 3-4 किलोमीटर डेली सकाळ फुडें साडेपांचां उठ्ठा आणि धांवपाक वता आणि परत येवन परत एक्सरसायज करता जवळ जवळ हाफ एन अवर 7:30 म्हणल्यार उदक बी न्हांवन फ्रेश जावन परत भायर सरता
हे जर तुम्ही रेग्युलर केलं जायचं झालं नव्या तुम्हाला तुम्ही काय नाही आव तुम्ही जाऊ शकता का काय झाल्यावर दोतर रामाणे म्हणटा 80 इयर्स ओल्ड 21 किलोमीटर धावून तो पहिली हजेर आयलो फाटी पेपरार ब्रेक आयले हितू आयले तशेंच जर तुम्ही प्रॅक्टीस केली जाल्यार ते बरें धांवप म्हणल्यार एक म्हणल्यार डायबिटीज कॉलेस्ट्रॉल हे सगळें तुजें क्लीन जाता डायबिटीज आसा ते म्हणटा जर तुमकां ना तुमी आतां भुरगीं आसा तुमकां जातलें मागीर कळटलें आजून मेंटेन करात धांवपाचें. आवर रिपोर्टर रमेश नायक राऊत इन बाळी. पटकथा आनी सिनेमा अभिनयाचेर 20 दिसांची कार्यशाळा आयोजीत केल्या. ते खातीर गोंय मनरिजवण संस्थेन फुडाकार घेतला. ताका भारतीय चित्रपट आनी दूरदर्शन संस्थेन पालव दिला. ह्या मळावेले तज्ञ कार्यशाळेन मार्गदर्शन करतले. ESG उपाध्यक्ष राजेंद्र तालकान पत्रकार परिषदेन ही माहिती दिली. 13 एप्रील सावन 2 मे मेरेन कार्यशाळा चलतली. www.esg.co.in हे वेबसायटीर 15 फेब्रुवारीच्यान अर्ज मेळटले. एक्टींग कोर्साची 20,000 जाल्यार स्क्रीन प्ले कोर्साची फी 19,000 आसतली. फकत 25 जाणांकच प्रवेश मेळटलो. अर्ज सोमारा ते शुक्रारा सकाळी 10 ते सांजे 5:30 मजगती ESG स्विकारतले. अर्ज करपाची निमणी तारीख 5 मार्च. ESG सिनेफिले फिल्म क्लब स्थापन केला. ह्या क्लबान आयजवेर 75 सिनेमे प्रदर्शित केल्यात असे राजेंद्र तालकान सांगले. फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया इन कॉलॅबोरेशन विथ एंटरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवा विल ऑर्गनाइज अ वर्कशॉप ऑफ 2 सर्टिफाईड शॉर्ट कोर्सेस ईच ऑफ 20 डेज नेमली फाउंडेशन कोर्स इन स्क्रीन ॲक्टिंग अँड फाउंडेशन कोर्स इन स्क्रीन प्ले रायटिंग. This will be held at ESG and the course will be conducted by experienced professors by FTI will have. This will be held from 13th April to 2nd May 2019. This will be a full day course and the application forms for this course will be available from 15th February on www.esg.co.in. So this is a very good opportunity for all the Goan filmmakers and even the youngsters especially who want to pursue their career in filmmaking. पणजेच्यान आमचा व्हिडिओ पत्रकार विराज कामत. आयच्यो कोंकणी खबरो हांगा सोंपतात. ह्यो खबरो तुमकां www.goa365.tv हे आमचे वेबसायटीचेरूय पळोवपाक मेळटल्यो. ते भायर आमचो फेसबूक आनी ट्विटर अकाउंट फॉलो करात. मेळुया परत पळोवपाक गोवा 365. देव बरें करूं.